हरिओम, माझे नाव अभय सिंह मच्छिंद्र शिंदे, सेवक सप्त संघ सेवक सातारा उपासना केंद्र सातारा। मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो माझा जो व्यवसाय आहे स्कूल बस ट्रान्सपोर्टचा जो व्यवसाय आहे त्याबद्दल मी ट्रान्सपोर्ट संदर्भात एक अनुभव सांगणार आहे की ज्यावेळेस महामारी आली, कोरोनाची जी महामारी आली ह्या पिरियडमध्ये शासनाच्या वतीने स्कूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आमचा शाळेशी कनेक्टेड व्यवसाय असल्यामुळे आम्ही जी काही विद्यार्थी वाहतूक करून आमचा जो उदरनिर्वाह करत होतो तो उदरनिर्वाहाचंच आमचं जे काही साधन होतं शाळेचं ते बंद झालं आणि आमच्या प्रपंचावरती अचानक एक न भूत न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली की जेणेकरून ह्या परिस्थितीमधून आम्हाला माहीत नव्हतं की आज कळतंय की आपण 2 वर्ष कसे काढलेले आहेत। कधी वाटलंच नव्हतं की 2 वर्ष आपल्या शाळा बंद पडतील। शाळा चालू असताना होत असताना अर्निंग सोर्स साधारण माझा 70-80 हजार रुपये होता आणि शाळा बंद झाल्यानंतर तोच अर्निंग सोर्स माझा जास्तीत जास्त 5-6 हजार रुपये एवढाच झाला। त्यामुळे जी काय माझी मानसिक स्थिती जी एकदम वीक झाली होती, कारण का माझा जो प्रपंच आहे तो फक्त माझ्यावरतीच चालतो, मी जो इन्कम करेल त्यावरती माझं कुटुंब चालतं, मी माझी मिसेस आणि 2 मुलं असा माझा परिवार आहे। कमी अर्निंग सोर्स झाला, परंतु ज्या काही गरजा कौटुंबिकच्या मूलभूत गरजा असतात ह्या गरजा ह्या तेवढ्या झाल्या होत्या आपल्या, त्यामुळे हे सगळं गोष्टीची कशी जुळवाजुळव करायची ह्या विचारामध्ये मी असायचो आणि सगळं लॉकडाऊन असल्यामुळे घरातून बाहेर जाण्यासारखं तोच विचार करायचा आणि असा विचार करून हळूहळू नंतर कुठेतरी आपलं माझी पॅरलल एक व्यवसाय रिक्षा मी चालवतो, रिक्षा चालवायला लागलो आणि कुठेतरी बाबा पुन्हा एक वर्षाची पाकळी आपल्या घरामध्ये इन्कम चालू झाला आणि घर चालू झालं आमचं। परंतु हे करत असताना माझ्याकडे इतर जे आमचे जे व्यावसायिक होते ते त्यांची कुणाचे गाड्यांचे हप्ते भरलेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या गाड्या उडून नेल्या होत्या, कोण मोलमजुरी करायला लागलं, कोण गिरणी चढवायला लागलं, कोण इतर कुठले व्यवसाय चालू करायला लागले आणि ह्यामध्ये काय झालं जे शिक्षक वगैरे होते किंवा जे काही उपक्रम होते त्यांचं वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट चालू असल्यामुळे त्यांना काय असा विशेष फरक पडला नव्हता, त्यांचा इन्कम हा चालूच होता परंतु आमचा इन्कम टोटल बंद पडलेला होता आणि एक वेगळ्याच कुठेतरी संकटामध्ये आम्ही गेलो होतो आणि याच्यामध्ये फक्त आम्हाला बापूंचं मार्गदर्शन करत रोज संध्याकाळी ऑनलाइन उपासना बापूंनी आपल्यासाठी चालू केल्या होत्या, ती एक मोठी आपल्यासाठी संजीवनी होती ऑनलाईन उपासना ही, आणि ऑनलाईन उपासनेतून आपल्याला मार्ग मिळत गेले आणि आपण खंबीर पसरायचं, कारण का ज्यावेळेस आम्ही रिक्षा चालवायचो त्यावेळेस आम्ही कोणतीच काळजी घेत नव्हतो, आम्ही आमच्या गाडीतून कोरोना पॉझिटिव्ह असणारे सुद्धा पेशंट नेत होतो की ज्यांचे नातेवाईक आहे त्यांच्या पाशी जायला घाबरायचे पण ते काय करायचे त्यांच्या जीवापोटी आमचा व्यवसाय हा पॅसेंजरला घेऊन जाणे आणि घेऊन येणे, परंतु फक्त निव्वळ बापूंचा आमच्या वरती असणारे कवच ह्यामुळे आज मी जो तुमच्या समोर जिवंत उभा आहे हेच एक मोठं माझ्यासाठी बापूंचा असलेला अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबरनाथ।